बातमी मुंबईतून आहे। मुंबईत कचऱ्यापासून वीज निर्मितीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय। स्थायी समितीकडून या प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले। मुंबई मनपाने एका क्रांतिकारी प्रकल्पाला चालना देण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत कचऱ्यापासून वीज निर्मितीला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आलाय। मुंबईतील देवनार डंपिंग ग्राउंडवर कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याला ग्रीन सिग्नल मिळालाय। नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या बैठकीत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रस्तावावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब केलंय। मुंबईत दररोज सुमारे 5000 मॅट्रिक टन कचरा गोळा होतो। या कचऱ्याची याच ठिकाणी विल्हेवाट लावली जाते। कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्रचंड प्रदूषण होतं। मुंबईतील कचरा आणि प्रदूषण कमी व्हावं यासाठी महापालिकेनं कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। हा प्रकल्प 1000 कोटी रुपयांचा असून 5 मेट्रिक टन कचऱ्यापासून 25 मेगावॅट वीज निर्मिती केली जाणार आहे। प्रदूषण मुक्त वीज निर्मिती ही काळाची गरज आहे। त्यामुळे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा मुंबई मनपाचा हा निर्णय क्रांतिकारीच म्हणावा लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।